सरपंच चषक दोन हजार चोवीस पहिलं पर्वत चौथी रजनी आणि चौथ्या रजनीचा सा हा सामना तुमच्या समोर आहे क्रिशा जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवली विरुद्ध वडवली अ या दोन संघांदरम्यान या सामन्याला होईल सुरुवात मी दोन्ही संघांच्या मॅनला विनंती करेन खास करून वडवली अचे मॅन आपण कॉम्बॉक्समध्ये या तर राहुल राहुल आपण पण पाहतो अडवलीचे खरे सम्राट माझे उपसरप यांच्या मा कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तर सम्राट सरपंच शिवाजी बाराम पाडलेचे सुपुत्र शिवम पाटील यांच्याकडे दोन हजार रुपयाचं कॅश प्राईज त्या फलंदाला दिलं जाईल ओल टू करण कान आणि पारितोषिक आहे श्रीमान किरण जी पाटील साहेब यांच्याकडून ब्राह्मण करोलेच्या फलंदाजांसाठी लागोपाठच्या तीन षटकारांसाठी एक हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येईल बऱ्याचशा मान्यवरांची उपस्थिती आपण पाहत आहोत प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे ऑनलाईन बरेचसे प्रेक्षक आनंद घेतात आघाडीची जोडी आपण पाहत आहोत जागृती स्पोर्ट्स ओनर आणि नामांकित खेळाडू ब्राह्मण करवलेचे राहुल पाटील तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या सोबतीला फलंदाज पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती दुसऱ्या बाजूला प्रदीर्घ अनुभव या गोलंदाजाकडे देखील आहे जगदीश पाटील किरण पाटील साहेब यांच्याकडून लागोपाठच्या दोन षटकरांसाठी देखील एक हजार पारितोषिकांची कैरात किरण शेट पाटील यांच्याकडून आपल्याला जरूर पाहायला मिळते सामना होते सुरुवात दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा व्हेरी फास्ट बॉल फुट ला पंच केलाय कवस मधून चेंडूला बाहेर काढत असताना रिमारे संपार पहिला चौकार ब्राह्मण करवलेसाठी Is it? पुन्हा स्क्वेअर कट केल्या कवाचे फिल्डर मागे जात्या थोडा लांब राहिलाय चेंडू पॉइंटचा फिल्डर आता उचलून थ्रो करेल तोपर्यंत मिळत असताना आपण पाहत आहोत एक धाव आणि एका धावेच्या साह्यानं धाव संख्या पाच या आकड्यावरती लागोपाडच्या तीन चौकारांसाठी देखील किरण शेठ पाटील यांच्याकडून एक हजार पक्षा फॅन क्लब एक्क्याऐंशी ग्रुप सुशांत पाटील आणि गणेश मात्रे साहेब यांच्याकडून प्रत्येक झेल साठी वडवली ए चा गोलंदाजांना दोनशे रुपयांचा कॅश प्राईज आहे बॉल आणि मिड लुक लुक त्या ताराप्रमाणे डोळ्यांचा नजरेआड षटकार अनाउन्समेंट मी करतोषिक आपली कॅश प्राईज आहे ते तुमच्या ट्वेल्थमॅन कडे डिपॉझिट करा महत्वपूर्ण सूचना टीम आयोजकांकडून अशी आली की पारितोषिक एकदाच अनाऊन्समेंट केलं जाईल लक्षात घ्या वारंवार वार बक्षीस अनाऊन्समेंट केलं जाईल अशी सूचना आयोजकांकडून आली करण थँक्यू बारा धावात का वरती बाहेर कट केल्या कवस मध्ये सध्या आपण पाहतात आहे जगदीश त्यामुळे कुठेतरी कटचे फटके वारंवार राहुल पाटील यांच्याकडून जागृती स्पोर्ट्सच्या नावाने व्यावसायिक गटांमध्ये तुम्हाला कुला गटामध्ये ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेटमध्ये संघ पाहायला मिळतो राहुल दादा पाटील यांची कन्या आणि जागृती स्पोर्ट्स जे तेव्हा इथे तुम्हाला पाहायला मिळते पंच केलाय दगडा पंच कवस मध्ये सी मारे सापार

धन्यवाद धन्यवाद विजय धन्यवाद चला फील्डिंग लगे लावायचे वडोली संघ वीस मिनिटं चार षटक कंप्लीट कर करायचे लक्षात घ्या थोडीशी घाई करा कारण प्रत्येक दिवशी आठ सामने आपल्याला कव्हर करायचे त्यामुळे थोडीशी घाई करा चार षटकांसाठी कर तुम्हाला वीस मिनिटं जाऊ दे असेल ओटू करण सुंदर सुंदर गाणं तुम्हाला ऐकायला मिळालं कार्य सम्राट सरपंच उसाटण्याचे श्रीमान शिवाजी बाळाराम पाटील साहेब पुन्हा एकदा अनाउन्समेंट आम्ही जरूर करतो आम्ही किरण शेठ पाटील यांच्याकडून आ, राहुल पाटील यांच्या लागोपाठच्या दोन षटकारांसाठी दोन चौकारांसाठी देखील एक हजार रुपयांचं पारितोषिक आहे दावा फलकावरती सोळा धावा पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे जो संपन्न झाला आणि पाप मध्ये चांगली सुरुवात जगदीश पाटील यांच्या विरुद्ध आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं खास करून फलंदाज राहुल पाटील तर एक षटकार मयूर मात्रेचा बॅटमधून पाहायला मिळाला समोर शेंडकडून आता तुम्हाला जरूर रौसाट गावेंकडून षटक पाहायला मिळेल बॉलिंग मार्कवरती गोलंदाज संदेश पाटील संदेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग पार्क वरती साइडला चार षटकांचा सा सामना दॅट्स वाय पाप्लेचं पहिलं षटक कम्प्लीट त्यानंतर तट या सारख्याचा सा बाहेर पाच फिल्डर आहेत टोला लागला फॉलो थ्रो मधून संधी तर जरूर होते पण थोडा लांब होता चेडू मिड ऑफला डी मधून फिल्डर येतील सिंगल पूर्ण झालेले सेकंडचा कॉल हा ना शेवटला नकार दोघही थांबले सिंगल नाही दावसंख्या पुढे जात असं आपण पाहतो सतरावरती करंट फॉर्टीन पॉईंट फिफ्टी सेवन आहे चौदा पूर्णांक सत्तावन्न आणि प्रोजेक्टेड स्कोर सध्या दाखवत आहे एकोणसाठ त्याचं कारण पहिल्या षटकामध्ये आलेला धावा राहुल पाटील यांच्याकडे स्ट्राईक संदेश राईट आर्म ओव्हर दॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न ऑफ सॉम बाहेर स्वतःशी बोलत आहे कसा मिस झालो मी राहुल पाटील अगदी पुढ्यात होता चेंडू स्ट्रेट बॅटने ऍक्शन ओ अपीच होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही नॉट बॉल आतमध्ये होतो त्या चेंडू पॉइंटच्या फिल्डरला सरखविण्यात येत आहे मध्ये आणि तीन षटकांसाठी पाच हजार रुपयांचं पारितोषिक किरण शेट पाटील यांच्याकडून वाढलाय रेट जशी थंडी वाढेल बॉल ऑकड्राईव्ह लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो थोडस डीप मधून वेगाने रॉकेट थ्रू आला गुड फिल्डिंग सिंगल आहे आपल्याला पाहायला मिळते अठरा वरती काल जवळपास वीस अंश सेल्सिअस इतकं तापमान खालावलं होतं त्याच्यास आपण दुपारचा विचार केला तर चौतीस ते पस्तीस म्हणजे दुपारी प्रखरून रात्री तितकीच कडाक्याची थंडी थंडी हाडले होता पूल करण्याचा प्रयत्न स्ट्रॉंग साठी स्पष्टपणे नकार ऑडीला स्पर्श होत असताना चेंडू आपण बघितला दावा फलकावरती अठरा दावा ऍक्शन रिप्ले संदेशा चेंडू हाडलेनता हिट केलं होतं आतमध्ये येत होता आणि इथे पूल करण्याचा प्रयत्न मध्ये पूर्णपणे बीट झालेत फलंदाज आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे ऑफिस स्कोरर आतिश पाटील आणि आर्यन पाटील हेलिकॉप्टर लॉन्ग ऑफ फील्डर आहे पाहतोय पाहतच राहील लॉन्ग ऑफ सी मारे सा बार माथेने दुसरा मारलाय षटकार समाज सेवका गिरणशेट पाटील यांच्याकडून या शॉटकारासाठी मयूर मात्रेला 500 चा कॅश प्राइज हेलिकॉप्टर अपील स्ट्रॉंग असेल या वेळेला खोला टाकला ऑन साइड काय असा प्रयत्न फाईन फाइनलग ऍक्शन मध्ये डायरेक्ट हिट ते मिस झालेला अंपायरचा इशारा येतो अंपायर बॅट कट ऑन लेग बाय बायज ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल दोन्ही पायाचा मधून गेलाय अंपायरने बाईचा इशारा केला आम्ही थोडं अचंबित होतो आमचे स्कोर ऑनलाईन अपडेटर की एक्झॅक्ट अंपायरने डिसिजन बाईचा कसा काय दिलेला असं वाटलं इथून की पायाला लागलाय पण ते लागलं नव्हतं दोन षटकांचा खेळ फलकावरती पंचवीस धावा बारा पूर्णांक पाच शून्यच करंट रन डेटा आणि याच डेटाने बॅटिंग सुरू राहिली तर पन्नास पाहायला मिळतील चार षटकांचे गिरीज राहुल पाटील दहा वरती नॉट आउट आहे मयूर मात्रे चौदा वरती नॉट आउट आहे आणि तडो मध्ये बॉलिंग वरती आलेले आहेत गोलंदाज श्रीनाथ पाटील या संघामध्ये तुम्हाला चार बंधू पाहायला मिळतात श्रीनाथ संदेश प्रसाद आणि जगदीश खाली राहिलाय चेंडू पूल करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा पेस वेगवान बरोबर थेट विकेट किपर कडे गेलाय या पुढच्या दोन्ही संघांना विनंती असेल राजा पॉवर इलेव्हन आहे आणि कुंभारली टॉससाठी पण रिपोर्ट करायचे राजा पावर इलेवन तळोज आणि कुंभारली दोन षटकांसाठी एक हजार पाटील हार्ड लेन इथे उकळण्याचा प्रयत्न लाखो पाठसा दुसरा डॉट आलाय चांगली बॉलिंग करत असताना आपण पाहत आहोत गोलंदाज श्रीनाथला बाहेर काढलाय चेंडूला आउट स्विंगर होता हार्ड लेन्थला हिट केलंय ले। ऑलरेडी दोन षटकांमध्ये त्याने बघितलेलं आहे ज्या पद्धतीने बॅटिंग करतो मयूर मात्रे आणि त्याचा आता माइंडसेटला ओळखून गोलंदाज गोलंदाज करत असताना श्रीनाथ पुन्हा इथे आपण पाहतो लेनबॉल राईज झालाय एंडला राहुल येतोय त्यामुळे कदाचित इथे आता पाहुयात काय घडलंय अंपायर्स आपल्याला डिसिजन देणार आहेत विकेट असेल नसेल रन अशा पद्धतीने आहे नाही आहे हे आपल्याला अंपायर सांगतील सो बॅट्समॅन आउट आणि धावे तुम्हाला मिळणार नाही दोन्ही फलंदाजांना एकत्रित स्ट्राईक सोडायची आहे सो इंटरनॅशनल नियम आपल्याला पाहायला मिळतो कॉमेंट बॉक्समध्ये डोंबिवलीचे दोन नामवंत समालोचक गावचे निधीनजी कान सर आणि भोपरजे विनोदजी पाटील सर पंचवीस धावा वेगवान चेंडू खाली राहिलाय केले के ओ वाईट थ्रो इतका वाईट आलेला आहे की अगदी अंपायरचा वरतून एंडला हिट करणं फार गरजेचं होतं दहा संख्ये आपण आहोत सिंगलने पुढे जात असताना ॲक्शन पहा खराब थ्रो खराब थ्रो पाहायला मिळाला श्रीनाथच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगतायत स्ट्रायकिंग एंडला थ्रो करायचा आहे तुला जिद्द असावी लागते या भावना असाव्या लागतात तेव्हाच आपण भावना, भावना अनावरून या गोष्टी घडतात आणि त्याच जिद्दीने तुम्ही तुम्ही खेळता नामफलकावरती सव्वीस धावा प्रगतीपथावर तिसरं षटक आहे श्रीनाथच्या पहिल्या तीन डॉटबॉल नंतर बायचे एक धाव येस रनवे मध्ये गोलंदाज असताना आवाज आपण करू नका क्षेत्ररक्षकांसाठी सूचना असेल त्याचमुळे राहुल पाटील हे थांबले पुन्हा बॉलिंग पार्कवरती चालला चाललाय चेंडू टाकण्यासाठी दोन चेंडू जुनी शिल्लक आहे तीन ओर्स मध्ये पंचवीस जावा होत्या पुढच्या चार बॉल मध्ये फक्त एकच जाव तिसऱ्या जा। राहुलचा रॉकेट लोग ऑफ ला क्लिअर करेल षटकार पुन्हा एकदा मी अनाऊन्समेंट जरूर करत आहे आमचं मॅनेजमेंट टीमचा सूचना सूचना आहे जे पारितोषिक लावत आहेत अनाऊन्समेंट फक्त एकदाच करण्यात येईल आत आणत होते या सिरीज आपलं मॅल पी डब्ल्यू अंदाज बाद बत्तीस बत ला पहिला धक्का क्रिशा जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवलेला तीन षटकांचा खेळ संपर्क दावा आहेत बत्तीस एक गडी बाद पब्लिकचा मान मिळलाय त्याला

आणि तळोजा कॅप्टन या लवकरात लवकर टॉससाठी आदरणीय शिवाजी पाटील साहेब गावाचा विकास एकच ध्यास प्रामाणिक संवेदनशील आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्या गावाच्या विकासासाठी आग्रही असणारे आदर्श सरपंच आदरणीय शिवाजी पाटील साहेब यांच्या नावाने तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते आहे आर सी सी विठ्ठल रखुमाई क्रिकेटला उसाटने आयोजित सरपंच चषक दोन हजार चोवीस चौथी रचनी भुवन ऑनसाईडला बॉल के स्क्वेअर लेग चे फिल्डर दोघेही आलेले आहेत नॉन स्ट्रा किंवा थ्रो दाव मिळते ती फक्त एकच आणि या सिंगलच्या साहाय्यानं दावा आकार आकार मिळतोय टोटल स्कोर थर्टी थ्री तेहतीस धावफोल कवरती कुंभारली आणि राजा पावर इलेव्हन तळोजे टॉस साठी दोन्ही संघांचे कर्णधार तुम्हाला रिपोर्ट करायचे भुवन राहुल भंडारी मिस टायम ला स्वतः गोलंदाज भुवन पोचला कॅश ड्रॉप नऊ सेकंड ला संध्या डेरेक्ट हिट बेस्ट झालेले फलंदाज बाद रनआउट केला साईला प्रत्येक षटकारासाठी पाचशे रुपयांचा पारितोषिक किरण पाटील किरण शेठ पाटील चौथी जावा धावफुल दोन विकेट नुकसान या डाबा मधील अजूनही चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे राहुल भंडारे यांना आपण पाहत आहोत राहुल पाटील यांच्या नंतर भुवन पुन्हा एकदा ओव्हर द विकेट लाईन पूल केलाय शॉर्ट ऑफ द नाईट लांब असा भाऊ षटकार षटकार बाबा पूल मिळाला कॅमेरामॅनच कौतुक असेल सुंदर टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेट हॅमर केलाय लॉंग ऑल द फिल्डर त्याच्या बाहेर लाटचा दुसरा ठोकलाय षटकार मानासाजरा राज मानासाजरा एक हजार मिळतील किरण शेठ पाटील यांच्याकडून राहुल भंडारे यांना दोन षटकर आलेले बॅट हातामध्ये फिरले मध्ये बुवन आलाय एंडला केलाय पण इथे चेंडू निसटला थ्रो रनआउट ची संधी आणि इथे अंपायरचा इशारा फलंदाज बाद साई बाद होईल दावा फुलकावरती सत्तेचाळीस जावा तिसरा धक्का

सरपंच चषक दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सरस स्वागत सत्तेचाळीस जावा तीन विकेट या डाबा शेवटचा चेंडू भंडारी स्ट्रॅकिंग राहुल भंडारी फिनिशिंग टचचा प्रयत्न असेल एक मोठा फटका शोध त्याचाच घेतलेला आहे स्ट्रॅकिंग इंडला उभा आहे ट्रॅप सेट करण्यात येतोय फाईन लेग थर्ड मॅन पॉइंट एक्स्ट्रा कवर आतमध्ये भुवन ग्राउंड बेधुंद करणारा फटका आलेला आणखी एक षटकार डाव पहिला संपला क्रिशा जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करेन राजा पावर तळुजे अगेन्स्ट कुंभारली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये चला कुंभारली टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या आणि तळुजा टीमचे कॅप्टन आपल्याला शेवटचा कॉल असेल टॉस बॉक्स मध्ये या कुंभारलीचे कॅप्टन आलेले आहेत तर या कुंभारलीचे कॅप्टन टीम कॅप्टन तर या कुंभारली कॅप्टन आपल्याला शेवटचा कॉल असेल कॅप्टन या लगेच टॉस करू आपण चार मॅच असेल आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथी मॅच जयेश पाटील आम्हाला सांगतील टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करतोय राजन मडवी साहेबांना की आपण या आपल्या शुभासह टॉस होईल चार षटकांची मॅच आजच्या रात्रीतील चौथी मॅच कुंभारली विरुद्ध तलोजा चार षटकांचा सामना असेल टॉस करणार हेड आणि टेल तुम्हाला कॉल करायचे लक्षात घ्या तर दिनकर पाटील साहेब आपण असाल तर या आपले हार्दिक हार्दिक स्वागत तर नक्कीच टॉस जिंकल्या तलोजा टीमच्या कॅप्टन हे चार वरची मॅच आहे टॉस जिंकल्या निर्णय काय असेल शतरक्षक Uh, समोर आपण पाहिलं कुंभारली संघ या अगोदर या टीम बरोबर कधी मॅच झाली का नाही uh, किती धावांपर्यंत रोकण्याचा प्रयत्न uh, असेल चाळीस पंचेचाळीस नाईट स्पर्धा खेळतोय आयोजनाबद्दल काय सांगशील मस्त आहे आयोजन शुभेच्छा असतील कुंभारली टीचे कॅप्टन तुम्हाला शुभेच्छा असतील टॉस इथे जिंकलाय तो तलुजा टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे फलंदाजी करावी लागेल ती पुढच्या मॅच मध्ये कुंभारली टीमला चार षटकांज्या नंतर मॅचचे सरमते या मॅच मध्ये चार षटकांज्या मध्ये आपण बघायचे कशा प्रकारे धावांचा पाठलाग करेल तो वडवली ए संघ या एकनेडी जाऊया आपण दुसऱ्या सत्रा मध्ये भोपरचे अप्रतिम समालोचक विनोद पाटील ज्याला सतपूर्व पुन्हा एकदा विनंती करतोय दिनकर पाटील साहेब पण आला असेल तर या ब्राह्मण करलोजी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत टू विनोद सर थँक्यू व्हेरी मच करण काळन सर थँक्यू व्हेरी मच नितीन काळन सर पुनः ज्या सर्व लाडक्या क्रिकेटप्रेमी क्रिकेट छाया रोमांचकारी अद्भुत अद्वितीय मनोरंजन खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे स्पर्धा आपण बघतायत विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ आयोजित सरपंच चषक हजार चोवीस पर्व पहिलं पहिल्या पर्वामध्ये अत्यंत सुंदर सुबक विलोभनीय असं आयोजन आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आदरणीय शिवाजीदादा पाटील यांनी आपण स्क्रीनवरती बघू शकाल एक कार्यकुशल कार्यसम्राट सरपंच म्हणून ज्यांची ख्याती राहिली आहे उसाडणे गावचे भाग्य विधा दे गोरगरिबांच्या मदतीला धावणारं हे व्यक्तिमत्व नागरिकांच्या अनेक समस्या सोडण्यासाठी दिवस रात्र एक करणारं व्यक्तिमत्व त्यांच्या नावाने क्रिकेटचीही भव्य आणि दिव्य स्पर्धा क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटची रणधुमाळी क्रिकेटचा हा महोत्सव क्रिकेटचा हा कुंभमेळा उसाटणीच्या या सुंदर अशा मैदानावरती ही चौथी रात्र मैदानावरती आपण बघतोय तिसरा सामना ब्राह्मण करोली वर्सेस मध्ये दोन्ही ताकदवर संघ एकाच कॅलिबरचे दोन संघ एका बाजूला आपण बघतात राहुल पाटील यांचा संघ ब्राह्मण करवले ज्यांनी त्रेपन्न केल्यात आणि चोपन्न दावा करायच्यात आहेत आणि वडवली असंघाची ओपनिंग पेर मैदानात जात असताना त्यांच्या अगदी मागे आमचे दोन अत्यंत नामांकित संजय माधुरे दादिवली व दशर स्वरकादे दावडी असे दोन अत्यंत अनुभवी असे पंचस्क्रीमध्ये बघू शकाल या दोन्ही पंचांना आणि दोघांचा क्रिकेटचा प्रचंड धगधगता इतिहास राहिला आहे भरपूर क्रिकेट, क्रिकेट संजय मात्रे आपल्या काळामध्ये खेळलेले आहेत दातुरीसाठी दुसऱ्या बाजूला दशर स्वर्गादे यांनीही दावडी गावासाठी भरपूर क्रिकेट खेळलेले आणि तोच अनुभव आता मात्र अंपायरिंगच्या माध्यमातून तुम्हाला मैदानामध्ये दिसेल ओपनिंग बेर मैदानामध्ये आपण बघतायत भूषण आणि भुवन पाटील ट्विन्स ब्रदर्स दोन जुळे भाऊ मैदानावरती दाखल झाले आहेत आणि दोन्हीही जरी एक सारखे दिसत असले तरी दोघांची कामगिरी देखील एकसारखीच आहे सलामीला लाईक स्ट्राईकला आता आम्हाला सांगतील दोघे ट्विन्स त्यामुळे भुवान आणि भुवन म्हटले की तुम्हाला लग्नाची आठवण येईल ग्रामपंचायत सदस्य करवलेचे किरण शेठ पाटील यांच्याकडून विकेट अॅटिक आणि फाय हंड्रेड कॅश प्राईज आहे बॉलिंग मार्कवर नयन राणे तयार होतं स्ट्राईकला भुवन धोनी बंधुराज इनिंग स्टार्ट करायच्या आधी काहीतरी चर्चा आहेत स्क्रीजमध्ये आपण बघितलेलं आहे एकदम सेम टू सेम दिसत आहेत आणि ट्विन्स आहेत आणि दोघेही जबरदस्त क्रिकेटपटू आहेत पण त्यांना बैलगडा शर्यतीचा तितकाच प्रचंड नाद अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे पण सध्या क्रिकेटवरती फोकस करतील ओ चेंडू खाली राहिला आहे पहिला चेंडू वन नॉट वेगाने आला होता नयन पहिले षटक आदळतोय चौपन्न करायचे साडे तेरा ची अवश्य गती आहे मैदानावरती हे मॅच चांगली होऊ शकते दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे एका ताकदीचे पहिला चेंडू डॉट आलेला आहे आणि बघूया इथून पुढचा चेंडू कशा पद्धतीने येतोय नयनकडनं नयन, नयन पुन्हा एकदा ओरद विकेट आज चेंडू ड्रायव्ह केलाय फिल्डर आहे तिथे कव्हर पॉइंटला पण एक धाव इथून तितक्याच वेगाने पुढे केले सिंगलने श्रीगणेशतोय वडवली अच्या धावसंख्येचा आणि स्ट्राईकला मात्र येतोय भूषण बॉलिंग मार्ग पुन्हा एकदा नयन आणि सगळेच हे आपण बघतायत ब्राह्मण क्रोलचे खेळाडू राहुल पाटील भाईंच्या मार्गदर्शनाखाली घडत असताना भाई म्हटलं की क्रिकेटसाठी वाटेल ते करणारा हा खेळाडू आणि जागृती स्पोर्ट्सचे ते ऑनर आहे बघा कॉमेडी पॅनलसाठी पाचशे रुपये आलेले ज्यांनी दिले त्यांचं नावही आम्हाला समजू द्या किरण पाटील किरण पाटील दानशूर व्यक्तिमत्व कॅमेरा लाईव्ह आणि लाईव्ह तिसऱ्याही केबलचे जे सर्वे सर्व आहेत धन्यवाद किरणजी पाटील आपलं हे प्रेम नक्कीच आम्हाला कुठेतरी मोटिवेट करेल आणि या दरम्यान काय घडलं एज लागली ऑन साईडला ड्राईव्ह करायचं होतं आणि बघू शकाल काय जबरदस्त वर्क कॅमेरामॅन आमचे मंगेश गुड जॉब मंगेश अशीच कामगिरी करा आणि अशीच प्रगती करा हॅट्रिकसाठी पाचशे रुपये आहेत बघा किरणजी पाटील यांच्याकडनं माझी ग्रामपंचायत सदस्य करवलेचे बघा या ठिकाणी आपण बघ ब्राह्मण करवलेचे आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय असताना या व्यक्तीचं क्रिकेटवरचं प्रेम अजिबात कमी नाही झालं आजही आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत आणि नुसते आले नाही तर बक्षिसांचा वर्षावही हो करत आहेत आणि नेट ज्यांच्या माध्यमातून इंटरनेटची सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे इंटरनेट नसेल तर मग टेलिकास्ट कसं करणार त्यामुळे त्यांचेही मनापासून आभार हो या मॅचकडे न्यू बॅटर मैदानामध्ये इंटर होतो आहे श्रीनाथ पाटील सामना करेल त्या ठिकाणी नयनचा हो 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 वॉड शॉट फॅन्टॅस्टिक फॅवलास स्ट्रोक सिक्स आर तुमचा एक पूर्णपणे तुटलेला आहे आणि आता यावर आयोजक काय करतील नाही आपण सकाळी लावू तो दुसरा फोकस पण पन... आणि भरपाई घेतली जाईल हा गमतीचा भाग आहे श्रीनाथ पण श्रीनाथला तर इथून फलंदाजी करावी लागेल आणि बघूया सात धाव आले श्रीनाथने आल्या आल्यास जबरदस्त फटका सजवलेला आहे थोडंसं प्रेशर नयनवरती आला असेल नयन पुन्हा एकदा सफल झाले आधीच इथून मात्र ऑन साईडला खेचायचं होतं व्हाईट बॉलचा इशारा पण चांचा येतो आहे सफल झाले होते पण खूप जास्त बाहेर पिचिंग झाली होती बघू शकाल हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खालीही राहिला आणि अशा प्रकारे आपण बघता येत व्हाईट बॉल दावसंख्या दावा बॉलकर आठ श्रीनाथ अफाट गुणवत्ता आहे प्रचंड अनुभव आहे श्रीनाथ जगदीश संदेश प्रसाद व, या बंधूंनी खरं तर वडवली गावाचं नाव क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच मोठं केलंय आणि त्यांच्या पाठोपाठ अनेक खेळाडू या संघामध्ये येताना दिसत आहेत हा चेंडू ड्राईव्ह केला इथे मात्र सरळ रेस आहेत फिल्डर लॉंग ऑफर न येत आहेत चेंडू कव्हर करेपर्यंत दोन धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट अत्यंत चांगलं कॉर्डिनेशन कम्युनिकेशन अंडरस्टँडिंग या दोन बॅटरमध्ये या दोन धावा येतात धावसंख्या द्विरे अंकात प्रवेश करते दहा दहा फुलकरती बघतोय आपण एक विकेट गमावलाय श्रीनाथ पाटील साठी पारदर्शी केली लगातार दोन षटकार ठोकल्यास दोन हजार समीर पाटील याचकडून जे आमचे आयोजक आहेत हो ऑन साइड फ्लिक ऑफ द रिस्ट फिल्डर तिथे आहेत या फटक्यासाठी केवल केवळ एकच जावेल दोन्ही बाजूला इथे आपण बघतायत की प्रचंड संघर्ष बघायला मिळतोय दोघांची बॉडी लँग्वेज सकारात्मक आहे दोघेही जिंकण्याच्याच इरादेने उतरलेले आहेत आणि इथून मात्र संघर्ष प्रेक्षकांना कुठेतरी एक रोमांचक अनुभूती देऊन जाईल दावा पहिल्या षटकाच्या अंती अकरा आले आहेत करायच्या आहेत विजयासाठी आपण बघितलं चोपन्न म्हणजे जुने त्रेचाळीस धावांची गरज आहे खरेवलीचे करसन पाटील यांच्या सुद्धा या मॅचसाठी आपण बघितलं ब्राह्मण करवले या संघासाठी शुभेच्छा आल्या आहेत त्यांनी या स्पर्धेला सर्वंच शिक्षकालाही शुभेच्छा दिल्यात तर तर कसरनपाटील साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत खास ही स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत तर पाटील याचकडून तीन षटका टोकल्या श्रीनाथने पाच हजार रुपये काल एकवीस हजार घेऊन गेलाय एक फलंदाज खरं तर त्याचं नाव करण फुलोरे होतं जो नारुलीचा तर दोन विकेट घेतल्यास हरीशने आणि राहुलने हजार रुपये बॅक टू बॅक दोन विकेट दरम्यान आदरणीय तर हरिश्चंद्र पाटील साहेब संघर्ष संघर्ष सेना अध्यक्ष यांचं आगमन झालेलं आहे राजकीय सामाजिक क्षेत्रातील हे फार मोठं नाव आहे आणि हे प्रेम खरं तर आमच्या शिवाजीदादा पाटील यांच्यावरती प्रेम आमच्या हेमंत दादावरती आहे आणि हे प्रेम क्रिकेटवरचे प्रेम सरपंच चषकवर आहे त्यामुळे तुम्हाला पहिल्या रात्रीपासून या मनशावरती एकापेक्षा एक दिग्गज मंडळी विविध क्षेत्रातील बघितलेले आहेत आणि बघा दोन विकेट घेतल्यास हजार रुपये हो हो फुलटॉस फिल्डर आहेत पण तिथे काय जबरदस्त एफर्ट काय प्रयत्न क्षेत्रक्षक रोहन रोहन जगताप डायरेक्ट हिट झालाय पंचांनी हा निर्णय सोपवलाय तिसऱ्या पंचांकडे मैदानावरती नाट्यमय स्थिती निर्माण होत असताना आपण बघितलंय काय फिल्डिंग झाली होती रोहनकडनं रोहन जगताप बघा वर्ल्ड क्लास फिल्डिंग जागतिक दर्जाचं क्षेत्रक्षण काय असतंय रोहनने दाखवलंय कमिटमेंट शंभर टक्के कमिटमेंट इथून आपण बघू शकाल काय घडलं होतं आणि इथे आपण चेक करूया थोडासा वेळ लागेल प्रथमदर्शनी फलंदाजांची बॅट वर दिसते पण अजून थोडस आपण झूम करून बघूया स्लो मध्ये बघूया शेवटी एक एक निर्णय एखाद्या मॅचचा खरं तर पूर्णपणे काया पलट करत असतो आणि बॅट भरपूर वर होती त्यामुळे फलंदाज बाद होतील आणि रोहनच्या या फिल्डिंगसाठी खरं तर टाळा यायला हव्यात आणि जबरदस्त पण फलंदाज बाद होत आहेत मैदानावरती श्रीनाथला परतावा लागेल आणि दुसऱ्या विकेटचं पतन पण बघतात भरपूर बॅटभर होती तर विकेटला दोन हजार रुपये आहेत किरणजी पाटील दोन विकेट दोन विकेट घेतले हजार रुपये आहेत थोडंसं क्षमस्व कारण पण बघा रनआउट आहे रनआउट काउंट करायचं का कारण चालेल ना चालेल या ओव्हरमध्ये ओव्हरमध्ये दोन विकेट आहे लगातार तरीही पारदोषिक दिलं जाईल लगात लगातारच ना ते देखील कन्फर्म करू दे मला बॅक टू बॅक बॅक टू बॅक दोन रनआउट झाले तरी बक्षीस मिळेल असं बक्षीस आणि एका ओव्हरमध्ये दोन विकेट कशा पण एक ओव्हर मध्ये ना बघा असं बक्षीस कोणीच लावत नाही एक तर हॅट्रिकला लावतात किंवा पाच विकेटला लावतात काही जण क्लीन बोर्डला लावतात काही जण असे म्हणतात की गुडघ्यावरती तीन सिक्स मारा असे पण आहेत आणि काही जण मागच्या बाजूला स्क्रीन वरती मारा सिक्स सांगतात असे गोरख मामा संदे जे उसर आहेत त्यांची बक्षीस अशी असतात की या जन्मात कुठल्याच खेळाडूवरती मिळणार नाही इथे आणखीन एक अपील झालं तिथे पण बघूया नाही पैसे काढत होते किरण पाटील तयारीतच आहेत पण थांबा घाई नका करू तुमची बक्षीस मिळते नॉट आउट आहेत आणि तुमच्या पैशांना मात्र किशात थांबायची तयारी नाही त्यांची चालता था फिरता एटीएम आहे बघा पैसे भरपूर जणाकडे असतात द्यायची दानत प्रत्येकाची नसते आणि इथे खेळाडूंची कदर करण्यासाठी किरणजी पाटील बघा थम दाखवत आहेत आणि धावसंख्या होते आपण बघतात एकूण बारा धावा झाल्यात बेचाळीस धावांची गरज आहे तर उमी मी आमचे डी जे ऑपरेटर या ठिकाणी नक्कीच पहिल्या दिवसापासून चौदा झाले थोडंसं अपडेट झालं नव्हतं आमचे तेजस चर्चा भरपूर सुरू आहे कारण नाईटला चर्चा भरपूर होतात खर्चाही खर्चाही भरपूर होतो आणि चर्चाही भरपूर होते आणि जशी जशी रात्र सरेल एकापेक्षा एखादं काही जी माणसं आहेत असं म्हणतात की वटवाघाच्या प्रजातीची ती रात्रीच निघतात दिवसभर काहीजण झोपा काढत असतात पण हल्लीची पिढी मोबाईलवरती कंटिन्यू रात्रभर जागी असते पण <laughs> धावसंख्या चौदा चाळीस धावांची अजूनही गरज आहे न्यू बॅटर आपण बघत प्रसाद श्रीनाथचे बंधुराज प्रसाद त्या ठिकाणी येत आहेत बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी आपण बघतोय राहुल पाटील बाई यांना फुलटॉस मिडविकेटच्या दिशेने गेलाय पार, आणि जाताना देऊन गेलाय साधावा. आई <ण्याँगा> बॅटरला हवा असा वाटणारा चेंडू चूक झाली होती शिक्षा तर मिळणारच होती आणि ती सहा धावांची मिळालेली आहे गोलंदाजाला वीस धावा झाल्यात अजूनही चौतीस धावांशी करत आहे मॅच बॅलन्स आहे मॅच मधला रोमांच कायम आहे दोन्ही बाजूला अंबरनाथ तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना नकुलशेठ पावशे साहेबांचं सा आगमन झालं त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत ओ टू विडो सर चेंडू आवेत कवरच्या दिशेने स्वतः गोलंदाज जाऊन चेंडू उचलतायत तोपर्यंत एक दहाव्या दरम्यान लवसंग धावपाल की एकवीस दुसरं षटक सुरू आहे आणि मैदानावरती आपण बघतायत वडवली हो, यंदाची कथा आपण बघितलं गावदेवी चषकमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा विजेता होता जबरदस्त कामगिरी भूषणची राहिली होती भुवनची राहिली होती भूषण उत्कृष्ट मालिकावीर होता आय थिंक आणि त्याचबरोबर भुवनला आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार तिथे मिळाला होता पण बघूया या मॅचमध्ये वडवली कशी कामगिरी करतो यंदा ब्राह्मण करवलेचंही परफॉर्मन्स चांगला राहिलं आहे आणि राहुलबाई सारखा एक संघनायक असला की कामगिरी चांगली खेळाडूंकडनं होतच असते पुन्हा एकदा राहुल हो टॉस होता व्यवस्थित नाही झाला डायमिंग चेंडू लॉंगाच्या दिशेने गेल्या दुसऱ्या धावेचा धोका पत्करला आहे कारण तिथे थोडासा अलखरचीपणा झाला आहे नजर और दुर्घटना घटी या चुका टाळाव्या लागतील अशा चुका झाल्या तर मग लक्ष कुठलंही असू द्या तुम्हाला त्याचं संरक्षण करता येणार नाही इक्वेशन स्क्रीनमध्ये आपण बघू शकाल दहावा एकूण झाल्या दहा फलकावरती तेवीस एकतीसची गरज आहे आणि तेरा चेंडू शिल्लक आहेत आणि जवळजवळ रिक्वायर्डेड बघा साडे पंधराच्या वर गेलं आहे त्यामुळे इथून आता मोठ्या फडक्यांची नितांत गरज आहे दुसरं षटक प्रगतीपदावरती राहुल पाटील यांचं पहिल्यावरमध्ये अकरा आल्या होत्या हो 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 यॉर्कर नुसता यॉर्कर नाही तर हुकमी यॉर्कर होता इथून फलंदाज प्लम एल बी डब्ल्यू लेग बिफोर विकेट फलंदाज बाद आउटसाईड द ऑप्शन वाले होते आणि त्यानंतर आणि सेलिब्रेशन आपण बघू शकाल कशा पद्धतीने गेला होता बाईंनी बघा 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 आणि सेलिब्रेशन बाईनी जरूर केलं पण नवनाथ सावंकीसारखं सेलिब्रेशन आपली कोणी करू शकत नाही नावळी टीम काल पोचलेली आहे सुपर एटमध्ये पण नावळी फोर्टी प्लसमध्ये नवनाथ सावंकी खेळत असतात फिल्डिंग लगेच लावा जास्त वेळ घेऊ नका ब्राह्मण करवले प्लीज आणि दोन आणि दोन विकेट प्राप्त केलेले आहेत चला आयोजकांच्या वतीने सूचना येतात फिल्डिंग लगेच लावा दोन विकेट घेतलेले आहेत हजार रुपये नक्कीच ठिकाणी भाईना मिळतील थोडस लक्ष नव्हतं आमचं पण किरणजी पाटील यांच्याकडने पारदोषिक आहे दोन विकेट कसे घ्या हजार रुपये मिळवा आणि भाईंनी हजार रुपये मिळवलेले आहेत राहुल पाटील यांनी बारा चेंडू एकतीस जावांची गरज मैदानावरती फलंदाज आपण बघतायत जगदीश पाटील श्रीनाथ बाज झाला दुसरा बंधू मैदानावरती प्रसाद आला प्रसाद नंतर आता आपण मैदानावरती बघतोय फलंदाज जगदीशला प्रसाद आणि जगदीश स्ट्राईक आपण बघताय बॅटर प्रसाद ऑन साइडला अलंग ग्राउंड चेंडू मिड विकेटला येतोय फिल्डर तिथे आहेत चेंडू अच्छा अचानक बाउंस घेतला बऱ्याचदा आउटफील्डवरती एखादा छोटासा खडा असो खड्डा असो चेंडू कधी अचानक उसळू आहे ज्याला आपण बॅट बाऊन्स म्हणतो पण त्यासाठी क्षेत्ररक्षक दक्ष असायला हवा चतुर असायला हवा आणि चपळ असायला हवा कोणाच्या तरी बाईकची चावी सापडलेली आहे क्रिकेट म्हणलं की सगळ्यांचाच आवडता विषय आणि अनि अनेक जण मंत्रमुग्ध होत असतात तल्लीन होत असतात त्यामुळे बऱ्याचदा मौल्यवान वस्तू देखील हरवत असतात या दरम्यान तुम्ही पाहतात नकोशेठ पावशे साहेबांचं सा, अकमत्यांचा मी उल्लेख केला अंबरनाथ तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना नकोशेठ पावसे साहेबांचं सा, सरपंच चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत ओ टू बिनो सर तर विकेट साठी खूप मोठी रक्कम आलेली आहे पाच हजार रुपयाचं बक्षीस आणि बक्षीस आलेले सिद्धांत भंडारी जे ब्राह्मण करवलीचे त्याचबरोबर प्रत्येक पाटील मलंगवाडीचे या दोघांनी या विकेट अटिकला पाच हजार रुपये लावलेले आहेत अनीश पाटील याचकडनं संदेश साठी सिक्स साठी पाच हजार तो संदेश पाटील साठी बक्षीस आहे संदेश आलाय त्याच्यासाठी अनिश पाटील यांच्याकडनं तीन षटक टोकल्यास पाच हजार रुपये आग तो दोनो तरफ लगी हुई है पण बघूया आता विजय कोण होते तीस धामांची अजूनही गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील दहा दहा चेंडू ती संदेश न्यू बॅटर एंटर झाला मैदानावरती नॉन स्ट्राईकला जगदीश प्रसाद जगदीश बाद झालेले आहेत आणि बॉलिंग मार्कवर आपण बघतोय त्या ठिकाणी बॉलर्सने ओ वेगवान चेंडू कॉट कॉन्फिडन्स अपील पंचाने गेले बोटवर फलंदाजाला जावं लागेल डग दिशेने विजय मशाला थोडंसं थांबवतोय आपण पाहतोय आताच आपल्या स्पर्धेला शुभा आशीर्वाद देण्यासाठी आपण पाहतोय अंबरनाथ तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना नकू पावशे त्यांच्या समेत त्यांचा मित्रपरिवार नितेश पावशे साहेब प्रेम भोईर साहेब महेश संते साहेब या सर्व मान्यवरांच आम्ही सरपंच चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत टू कॉमेंट्री बॉक्स तर बघा दोन विकेट घेतलेले आहेत आणि रोहन जगताप साठी हॅट्रिकला पारितोषिक आहे पाच हजार रुपये राहुल भाई शुभम पाटील यांच्याकडनं किरण पाटील यांच्याकडनं देखील तीन हजार रुपये आहेत हॅट्रिकला हॅट्रिक वरती आहेत एकूण तेरा हजार रुपये लागलेले आहेत क्या बात हे बघूया तेरा हजार हॅट्रिक होईल का स्ट्राईक ला संदेश हॅट्रिक बॉल फेस करतोय आहो हो हॅट्रिक कम्प्लीट तेरा हजार रुपयाची पण भेस नाही पडली भेस नाही पडली नियम असा आहे की बेस पडायला पाहिजे आणि बघा बेसने धोका दिलाय ही बेस तेरा हजार रुपयाचं नुकसान करून गेली विनोद काल राहुल पाटील भाईकडनं एक खेळाडूने अकरा हजार रुपयाचं कॅश प्राईस पटकावली आता इथे असं वाटलं आपल्याला पटकावलंय मात्र बेस पडली नाहीये की बेस हे खाली पडली एक ब्लिंक होते पण बेस तिथल्या तिथेच नियम काय सांगते की बेस जोपर्यंत खाली पडत नाही तोपर्यंत बॅट्समॅन आउट नसेल आणि तेरा हजारचं नुकसान झालंय किती जीवाला लागला असेल ओ, या या हो यावेळेस असं म्हणतात की हात आहे मू ना लागा चेंडू कवर पॉईंटच्या दिशेने दोन धावा या दरम्यान पूर्ण करता तिसऱ्या धावीचा प्रयत्न आहे पण नकार दिले हॅट्रिक झालीच असं आपण म्हणत होतो सगळेजण खुश झाले होते पण बेस पडलीच नाही आमची स्कोर म्हणाले की बेस नाही पडली तेरा हजार खोकलेले आहेत तर एक पारदोषिक आले पारदास आपण पहिले तर ओतिराम भोईर वाकडचे अरविंद पाटील यांच्या पाच हजार रुपयाचा कॅश प्राईज असेल अरविंद पाटील साठी तर अरविंद बघा किती मागे उभे राहून खेळत आहेत सध्याच्या घडीला बॅटर ऑफस्टमच्या बाहेर जातात ते खूप मागे जाऊन खेळत आहेत एक वेगळी वेगळा स्टान्स तुम्ही त्यांचा बघितला आणि इथे मात्र बाद होतात अरविंदच्या रूपाने आणखीन एक धक्का मैदानामध्ये वडवली अ टीमला नुकतंच हरिभक्त पारायण तुकाराम महाराज मडवी यांचा आगमन झालेला आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत सरपंच चषक दोन हजार तेवीस विठ्ठल रुक्मिणी क्रिकेट संघ उसटणे आयोजित पहिल्या पर्वामध्ये उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत सव्वीस वरती सहा विकेट जवळजवळ अर्धा संघ मध्ये आलेला आहे काय जबरदस्त गोलंदाजी मैदान होती आग ओखणारी गोलंदाजी या रात्रीच्या थंडीमध्ये आपण बघतायत ब्राह्मण करवले या संघाकडनं अप्रतिम गोल मागच्या ओव्हरमध्ये रोहन जगतापने तीन दावा दिली आणि तीन विकेटही प्राप्त केले पण ती हॅट्रिक नक्कीच झाली नाही याची खंत वाटेल हा देखील एक रेकॉर्ड असेल हा देखील कुठेतरी सांगता येईल की तेरा हजारची ची हॅट्रिक का उकली तर बेज खाली नाही पडली आणि बघूया आता चेंडू शिल्लक आहे त्या सहा हो फुल टॉस मिस टायमिंग झालंय चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतोय तोपर्यंत फिल्ड येऊन चेंडू कव्हर करतील दोन धावा येत आहेत मॅच आता पूर्णपणे आतातून निसटलेली आहे एखादा चमत्कारच आता, आता चमत इथून वाचवेल मैदानावरती कारण अठ्ठावीस धावा झाल्या आहेत आणि अजूनही आपण बघितलं तर विजयासाठी सव्वीस हा चेंडू यावेळेस मात्र भिरकावलाय बघूया पंचांची दुनिया दाकाशाकडे येतोय हा षटकार ये का। भरपूर काय काय वाटत असं आणि जे जे वाटतं ते गाण्यातून ते सादर करतात वीस धावांची गर्द आहे हो हो आम्ही चांगलं कम आपण बघताय तर आदरणीय संजय महाराज यांचं आगमन झालंय हरिभक्त परायना उसाटणे गावचे त्यांचं स्वागत आहे संजय संजयचे आपलं मनापासून स्वागत आहे सरपंच चषक वीस चोवीस मध्ये आज शेंडू ड्राईव्ह केलाय केवळ औपचारिकता शेष झाली वाटलं होतं मॅच रंगेल पण वडोलीच्या फलंदाजांनी निराशा केली राहुल तर स्पर्श आमचे ट्वेल्थ मॅन राहुल भाई यांचे कट्टर समर्थक आहेत आणि जर्सी नंबर एक हजार एक क्या बात आहे राहुलभाई मथुर आणि हे सुपुत्र आहेत सुपुत्रा चेंडू स्लोअर वन हा डॉटबॉल केवळ एक चेंडू शेष प्रेक्षकांची थोडीशी निराशा झाली ही मॅच रंगदार होईल असं वाटलं होतं असे संकेतही मिळत होते पण नाही घडलं गोलंदाजी चांगली झाली पण पुढची मॅच कुंभारली आणि राजा पॉवर इलेव्हन तळोजामध्ये होणार आहे एक जबरदस्त बॅट आहे तळोजाची फिल्डिंग आहे लगेचच मैदानात उतरायचं आहे तळोजा टीमने क्षणाचाही विलंब नाही करायचा आहे कुंभारलीने डाव्या बाजूला येऊन डगाडमध्ये तिथे बसायचं आहे आणि अशा प्रकारे आजच्या दिली तिसरी मॅच या ठिकाणी संपन्न होते ही मॅच जिंकलेली आहे ब्राह्मण करवली संघाने जबरदस्त कामगिरी आणि अठरा धावांनी हा विजय त्यांनी प्रस्थापित केल्या या सरपंच चषक मध्ये विजयाचं अकाउंट ओपन केलंय ब्राह्मण करवले संघाने अभिनंदन ब्राह्मण करवले खूप खूप शुभेच्छा पुढच्या मॅच साठी हार्ड लक वडवली तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि वय आपण सामनावीर या पुरस्काराकडे सामनावीर आम्हाला सांगतील आमचे स्कोर जगता मॅन ऑफ द मॅच एक रन देऊन तीन विकेट या ठिकाणी प्राप्त केलेले आहेत तर यायचे रोहन जगताप मॅन ऑफ द